नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा यदुनाथ थत्ते यांचा पाठ आपण पाहत होतो। लेखक आणि विद्यार्थी यांच्या संवादामधून वेगवेगळ्या उदाहरणांमधून आपल्या देशावरती आपले प्रेम कसे आहे या विषयीचं वर्णन आपण पाहिलेलं आहे। तोच भाग आता आपण पुढे पाहत आहोत। खरं तर लेखक म्हणाले की माझ्या देशावर माझे प्रेम आहे, म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र या दोघांवरही प्रेम हवे, होय ना? मुले म्हणाली बरोबर आहे। पण एक मुलगा म्हणाला भगतसिंग, राजगुरु, सुखदेव हे फासावर गेले ते देशावर खरे खुरे प्रेम करत होते। मी विचारले ते खरे आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा। आपले देशावर प्रेम असते हे फक्त आपत्काळी असते की नेहमी असायला हवे? असा मुलांना प्रश्न विचारल्यानंतर एक मुलगा म्हणाला नेहमीच करायला हवे, आपल्या देश आपल्या आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे। एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर आले होते। लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला। पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले। चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी सर्वांना समजावली। देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे। की असे अनेक उदाहरणं सांगत असताना लेखकाने सांगितलं की एक वेळेला आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे ज्या वेळेला निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आले होते त्यावेळेला ते आल्याच्या नंतर एकत्रित आलेल्या लोकांनी भारत माता की जय असा जयघोष करायला सुरुवात केलेला होता। त्यावेळेला सुद्धा की भारत माता की जय म्हणजे काय असा प्रश्न विचारल्यानंतर या लोकांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारत माता म्हणजे भारतातील सर्व लोक, भारतातील सर्व लोकांविषयी आपण प्रेमाने वागलं पाहिजे हाच विचार कुठेतरी लेखक आपल्याला सांगताना दिसतात। खरं तर देशावर प्रेम करायचे म्हणजे काय, किंवा विशिष्ट जातीवर प्रेम करायचं का धर्मावर प्रेम करायचं का वंशावर प्रेम करायचं का भाषेवर प्रेम करायचं हे वरवरचे जे मतभेद आपल्यामध्ये निर्माण झालेले असतात ते मतभेद निश्चितपणाने आपण दूर केले पाहिजे। आपण विशिष्ट एका जातीचे नाही, खरं तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलेलं आहे की मानवता हाच एक खरा धर्म आहे आणि सर्वांचा निर्मिक आहे जो एक असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि सर्वांचा निर्माता सुद्धा किंवा सर्वांना निर्माण करणारा हा सुद्धा एकच आहे। म्हणून आपल्याकडं की खऱ्या अर्थाने लेखक म्हणतात की धर्म, जात, वंश, भाषा अशा प्रकारचे मतभेद विसरून आपण आपल्या देशावरती प्रेम केलं पाहिजे। एका मुलाने मला अडवून प्रश्न केला पण प्रेम करायचे म्हणजे काय, मी म्हणालो प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे। प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे। खरं तर देशावरती प्रेम करायचं, प्रेम या शब्दाचा अर्थ आपण वेगवेगळ्या माध्यमातून घेत असतो। प्रेम करायचे म्हणजे दोन्ही सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी जाणून घेण्याची कल्पना किंवा जाणून घेण्याचा विचार माणसाच्या मनामध्ये नेहमी असला पाहिजे। प्रेम करत असताना डोळ्यातून आनंद अश्रू आलेले आहेत का किंवा दुःख अश्रू आलेले आहेत का किंवा हास्य आहे का किंवा आनंद आहे का या गोष्टीचा विचार आपल्याला निश्चितपणे करता आला पाहिजे। म्हणजे प्रेमामध्ये एक हास्याची आणि एक अश्रूंची भाषा असते की माणसाच्या चेहऱ्यावर ज्यावेळेला आनंद असतो, हास्य असतं, त्यावेळेला आपण त्या माणसाला म्हणतो की खऱ्या अर्थाने तो आनंदी आहे।
परंतु ज्या वेळेला डोळ्यामध्ये पाणी येतं त्यावेळेला आपल्याला लगेच लगेच लक्षात येतं किंवा ताबडतोब लक्षात येतं की खरोखरच की या माणसाला काहीतरी दुःख झालेलं आहे. म्हणून ती सुद्धा दुःखामध्ये सुद्धा की एखादा माणूस संकटात असेल दुःखात असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे. हास्य आणि असुरांची भाषा ही जागतिक भाषा आहे. की हास्य आणि असुरांची भाषा ही एखाद्या देशापुरती मर्यादित आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण ही एक जागतिक भाषा आहे. संपूर्ण जगामध्ये ही भाषा आपल्याला समजली पाहिजे आणि संपूर्ण जगाने ह्या भाषा हास्य आणि असुरांची भाषा ही स्वीकारलेली आहे. अशाच एक वेळेला महात्मा गांधीजी काय म्हणाले होते हे आपल्याला माहिती आहे का? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असू शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, तसे सुबुद्धही हवे. की खऱ्या अर्थाने प्रेम हे निष्क्रिय असता कामा नये. प्रेमामध्ये कोणती तरी क्रिया घडत असते, आनंदाची असेल किंवा दुःखाची असेल, तर या क्रिया नेहमी माणसाच्या जीवनामध्ये घडत असतात. आणि सुबुद्धी म्हणजे चांगल्या बुद्धीने आपण प्रेम केलेलं असलं पाहिजे. माणसाच्या मनामध्ये एक चांगला विचार आणि एक वाईट विचार असतो, तर माणसाने नेहमी चांगल्या विचाराने वागलं पाहिजे. एक दुसऱ्यांवरती की प्रेम करण्याचं किंवा दुसऱ्याला सहानुभूती दाखवण्याचं नुसतं नाटक करता कामा नये, तर त्याच्या मनामध्ये एक चांगली भावना असली पाहिजे, चांगला विचार असला पाहिजे. आणि तो चांगली भावना किंवा चांगला विचार हा प्रकर्षाने त्याच्या त्या प्रेमामधून व्यक्त झाला पाहिजे. देशवासियांच्या बाबतीमध्ये सुद्धा देशावरती आपल्या प्रेम आहे, देशावरती आपण प्रेम करत आहोत, भारतभूमीवरती प्रेम करत आहोत, म्हणजे त्यावेळेला सुद्धा आपल्या मनामधली भावना ही चांगली असली पाहिजे. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय? हे लेखकाने पुन्हा प्रश्न विचारलेला आहे की शांततेच्या मार्गाने देशावरती प्रेम करायचं असतं म्हणजे काय करायचं? तर शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. त्यामध्ये देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे. शांततेच्या मार्गाने ज्या वेळेला प्रेम करायचं असतं त्यावेळेला देशात काही नवीन निर्माण करायचंय, नवीन काही घडवायचंय, त्याच्यासाठी नवनिर्माणासाठी काही रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना? ते खऱ्या अर्थाने लेखक म्हणतात, विद्यार्थ्यांना सांगत असताना लेखक सांगतायत की शांततेच्या मार्गाने ज्या वेळेला आपण आपल्या देशावरती प्रेम करतो आहोत. अरे आपल्या देशावरती प्रेम करायचं आहे तर आपण कोणकोणत्या माध्यमातून देशावर प्रेम करू शकतो? ते साधारणपणे स्वच्छतेची मोहीम जर आपण हातामध्ये घेतली की आपल्या देशातले रस्ते हे स्वच्छ झाले पाहिजेत. आपल्या देशातले रस्ते स्वच्छ कोणाला आवडणार नाही. मग आपण हातात झाडू घेऊन ते रस्ते स्वच्छ करायला लागलात तरी सुद्धा आपण देशावर प्रेम करतो आहोत असं आपल्याला म्हणता येईल. पण या काही कामांमध्ये की काही झाडून काढण्याचं काम असेल किंवा साफसफाईचं काम असेल तर त्याच्यामध्ये की आपल्या मनामध्ये थोडासा विचार बदलायला लागतो. कोणतं काम हीन दर्जाचं आहे, कोणतं काम लहान आहे किंवा कोणतं काम मोठं आहे किंवा उच्च दर्जाचं आहे हा विचार आपल्या मनामध्ये यायला लागतो. खरं तर कुठलंच काम हे लहान नसतं आणि कुठलंच काम फार मोठंही नसतं. हे लहान मोठे पण आपण कशामधून ठरवू शकतो? तर साधारणपणे मोठं काम हे लहान असतं. म्हणजे कोणतं मोठं काम? तर स्वार्थी वृत्तीने केलेलं काम जे असतं ते लहान असतं आणि निस्वार्थी वृत्तीने केलेलं जे काम आहे ते काम मोठं असतं हे निश्चितपणाने आपल्याला संत कबीरांनी सांगितलेलं आठवत असेल. मुलं सुद्धा म्हणाली हो आम्ही ते ऐकलं आहे. खरं तर संत कबीर म्हणाले तुम्हाला काय ऐकायला आलेलं आहे ते शेले विनायचे तर विणकरांसारखेच, पण देशासाठी हे
सनंग विनतो आहे अशा भावनेने विनायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे। आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात परीक्षेत चांगले मार्क मिळावे म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले यात फरक असेल की नाही। हे खऱ्या अर्थाने लेखक म्हणतात की ज्या वेळेला आपण अध्यापक आहे किंवा मी शिकवत आहे तर परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी शिकवणी वेगळी गोष्ट की खऱ्या अर्थाने आपण पाठ्यपुस्तकाच्या खालचे जे प्रश्न उत्तर असतील किंवा परीक्षेमध्ये विचारले जाणारे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची ठराविक उत्तरं फक्त मार्क मिळवण्यापुरते आपण लिहिलात आणि परत त्याचा फारसा विचार नाही केला तर त्यात ते ज्ञान वेगळं। आणि आपण ज्या वेळेला सज्ञान बनायचं आहे मला काहीतरी ज्ञान मिळवायचं आहे याच्यासाठी जर आपण काही प्रयत्न करत असतो ते मिळव त्या उद्देशाने मिळवलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे वेगळं असतं। म्हणून मुले सज्ञान व्हावी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। आपण कुठल्याही माध्यमातून ज्ञान मिळवलं पाहिजे आणि म्हणून शिकवलेलं आणि मिळवलेलं शिकवलेलं ज्ञान आणि स्वतःहून मिळवलेलं ज्ञान आपण सज्ञान सुसंस्कृत बनण्यासाठी मिळवलेलं ज्ञान याच्यामध्ये निश्चित फरक आहे आणि तो फरक असायला हवा। हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो त्यात काही फरक आपल्याला जाणवतो त्याच्याने विचारलं की खऱ्या अर्थाने फरक कसा असतो तर हॉटेलमधलं जेवण आणि घरी आईनं बनवलेलं जेवण हॉटेलमधल्या जेवणामध्ये त्या वस्ताजाने किंवा त्या आचार्याने बनवलेलं जे जेवण असतं त्याच्यामध्ये प्रेम आत्मीयता किंवा जिव्हाळा माया कसल्याही प्रकारची आपल्याला दिसून येत नाही पण आपल्या घरी आपल्या आईनं आपल्याला बनवलेलं जे जेवण आहे त्याच्यामध्ये तिचं प्रेम आहे माया आहे जिव्हाळा आहे। आपल्या लेकराने ते खावं किंवा आपल्या कुणीतरी घरच्या व्यक्तीने ते खावं याच्यासाठी म्हणून बनवलेलं ते जेवण असतं त्यामुळे त्या जेवणाची चव ही निश्चितपणाने आपल्याला वेगळी लागते। म्हणून हॉटेलमधलं जेवण असेल किंवा घरी आईनं बनवलेलं जेवण असेल याच्यामध्ये निश्चितपणाने आपल्याला फरक जाणवतो। म्हणजे प्रेम काय असतं या उदाहरणावरून आपल्याला हेच पाहायचं आहे की खऱ्या अर्थाने प्रेमाची व्याख्या आपल्याला कशी करता येईल किंवा प्रेम म्हणजे काय असतं ते प्रेम देशावरती असेल किंवा आईनं आपल्यावरती केलेलं प्रेम असेल किंवा आपण भारत मातेवरती केलेलं प्रेम असेल भारत भूमीवरती केलेलं प्रेम असेल किंवा भूमिपुत्रांवर केलेलं प्रेम असेल नवे देशातील सर्व लोकांवरती केलेलं प्रेम असेल या सर्व माध्यमातून किंवा या सर्व उदाहरणामधून आपल्याला प्रेमाविषयीची काही संकल्पना निश्चितपणाने लक्षात यायला लागेल। आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते बरोबर। अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धूप करू लागला की आपल्याला ते जाणवेल आणि ते आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही। हे लेखक म्हणतात की अरे आपण एक धपकन एखाद्याच्या पाठीवरती थाप मारली ती थाप आणि ते हाताचं वजन आणि आईने प्रेमाने ज्या वेळेला आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप मारलेली असते याच्यामध्ये फरक आहे। धपकन मारलेली थाप आहे त्याच्यामध्ये प्रेम नाही पण आईने दिलेली शाबासकी आहे त्याच्यामध्ये प्रेम आहे। म्हणून प्रेम वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला प्रेम म्हणजे काय किंवा प्रेम कसं असतं याविषयीची माहिती लेखकाने इथं सांगितलेली आहे। आईची शाबासकी ती आईची शाबासकी यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले तेव्हा देशाच्या व देश बांधवाच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो। एसटीच्या रेल्वेच्या कामगाराला त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्याला देश बांधवांबद्दल प्रेम असेल असता असेल तर गाड्या घाण राहतील का। देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे। मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात पण छोटे प्रसंग रोजच येत असतात। आपले देशावरील व देश बांधवावरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही। हे खरं तर की देशावरचे प्रेम लेखक सांगतात की देशावरती प्रेम दाखवायचं आहे म्हणजे आपण पुन्हा भारत पारतंत्र्यामध्ये देश न्यायचा का पुन्हा आपल्या देशावरती अन्याय जुलमी अशा प्रकारची ब्रिटिशांची सत्ता निर्माण करायची का आणि मग त्यांच्या विरोधात लढाई करायची मग आपण प्राणाची आहुती द्यायची बलिदान द्यायचं आणि मग त्याच्यामधून आपण फासावर गेलात आणि मग देशावरचं प्रेम निर्माण झालेलं आहे किंवा ते प्रेम सिद्ध करून दाखवायचं आहे अशी भूमिका न करता किंवा आपल्या देशावरती अनेक संकट येत आहेत
की आता ताजं संकट आलेलं कोरोनाचं संकट आहे, हे काही नियमितपणे येणारं संकट नाही, हे कधी पूर्वी आलं होतं असं नाही, पण ज्या वेळेला अशी काही संकट येतात, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असेल किंवा देशामध्ये आणखीन काही भूकंपासारखी परिस्थिती निर्माण, कधीतरी 1993 साली भूकंप झालेला होता, त्यानंतर भूकंप झालेला नाही, म्हणजे परिस्थिती मोठ्या संकटाची परिस्थिती ही खऱ्या अर्थाने कधीतरी निर्माण होत असते, ती काही नेहमी निर्माण होत नसते। त्यावेळेला तर आपण देशावरती प्रेम निश्चितपणाने दाखवतोच, पण लेखक येदुनाथ थत्ते म्हणतात की अरे दररोजच्या जीवनामध्ये आपल्या देशावरती, देशातल्या विविध घटकांवरती निश्चितपणाने धर्म, भाषा, वंश या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण आपल्या देशावरती प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणाने केला पाहिजे। देश बांधवावरील जे प्रेम आहे हे साध्या साध्या गोष्टीमधून आपण ते दाखवून दिलं पाहिजे की जीवनामध्ये कशात प्रेम दाखवलं पाहिजे आणि प्रेमाने वागलं पाहिजे। आपण नेहमी सर्वांना सांगत असतो की प्रेमाने वागलं पाहिजे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, या ज्या गोष्टी आपण बोलतो आहोत, नियमितपणे अभ्यासतो आहोत, तर या माध्यमातून आपण काही उपदेश घेतला पाहिजे। मी तर अनेक वेळेला विद्यार्थ्यांना सांगत असतो की खऱ्या अर्थाने एक चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं आचरण केलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं चाललं पाहिजे, आपण गुणवान असलं पाहिजे, आपण विद्वान झालं पाहिजे, अशा अनेक गोष्टी अनेक विद्वान लोक सांगताना आपण ऐकलेल्या आहेत, मी सुद्धा ऐकलेले, तुम्ही ऐकलेले असतील। याच्यावरून अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतील की अरे चांगलं म्हणजे काय, चांगलं म्हणजे काय। तर मी फक्त माझ्या बुद्धीप्रमाणे किंवा माझ्या विचाराने किंवा मला जे खऱ्या अर्थाने मला जे वाटलं ते तुम्हाला मी सांगतो आहे की चांगलं वागणं म्हणजे काय। मी तर अनेक वेळेला विद्यार्थ्यांना सांगतो की चांगलं वागणं म्हणजे माझ्या दृष्टीने की माझ्यापासून इतरांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, शारीरिक असेल, मानसिक असेल, कसलेही आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, कसल्याही प्रकारचा त्रास आपल्यापासून इतरांना किंवा दुसऱ्यांना होऊ नये, असं जीवनभर जो माणूस वागत असतो त्याच्या वागण्याला चांगलं म्हणावं किंवा चांगलं वागणं असं म्हणतात, असंच मला फक्त वाटतं। म्हणून आपल्या देशावरती प्रेम करतोय आहोत किंवा देश म्हणजे काय, तर देशातले सर्व लोक, म्हणून सर्व देशातील सर्व लोकांवरती आपण प्रेम करतो आहोत, देशातील सर्व लोकांना आपला बिलकुल काही त्रास होणार नाही याची दक्षता किंवा काळजी आपण घेतो आहोत, त्यामुळे या परिस्थितीमध्ये आपण जर त्या पद्धतीने वागलात तर खरोखरच लेखकांच्या म्हणण्याप्रमाणे की आपलं आपल्या देशावरती प्रेम निश्चितपणाने आहे हे सिद्ध होईल। हे सगळ्या गोष्टी लेखक म्हणतात की मुले, लेखक सांगत असताना मुले शांतपणे ऐकत होती, देशावर प्रेम म्हणजे देश बांधवांवरती प्रेम आहे, ज्यांना देश बांधवावर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा खोल म्हणावा लागेल, देश बांधवांवरती जर प्रेम करता येत नसेल तर त्यांचा दावा निश्चितपणे खोल ठरेल। सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांना आलिंगन देता येते, त्याप्रमाणे याच्यावर मानव मात्रावर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देश बांधवावर प्रेम करणे शक्य असते। प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही, प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते, ती ओळखूनच खरा धर्म। या कवितेत साने गुरुजी म्हणतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। अशा खऱ्या धर्माच्या उपासकाला खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे। की महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू असतील, की या सगळ्या साने गुरुजी असतील, या सर्वांनी की खऱ्या अर्थाने आपल्याला एकच शिकवण दिलेली आहे की खरा तो एकच धर्म आहे आणि तो जगाला प्रेम अर्पण करणार आहे। जगामध्ये दुसरा धर्मच नाही, सत्य हा एकच धर्म आहे आणि आपण नेहमी सत्याने वागलं पाहिजे, सत्य वचनी राहिलं पाहिजे, सत्य विचाराने चाललं पाहिजे। म्हणून साने गुरुजींनी सुद्धा आपल्या या गीतामध्ये म्हटलेलं आहे किंवा कवितेमध्ये म्हटलेलं आहे की खरा तो एकच धर्म आहे, एकची धर्म आहे आणि तो जगाला प्रेम अर्पण करणारा हा एकच धर्म आहे आणि या माझ्या देशावर माझे प्रेम आहे, असंच खऱ्या अर्थाने त्यांना म्हणता येईल। किंवा अशा विचार करणाऱ्या लोकांना की जे काही खरा तो एकच धर्म मानत आहेत, आपल्या देशामध्ये एकच धर्म मानतायत, याच लोकांना, याच उपासकांना
आपल्या माझ्या देशावरती माझं प्रेम आहे असं म्हणता येईल. या निमित्ताने मी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने आपण सुद्धा अशी प्रतिज्ञा केली पाहिजे की या भारत देशातील सर्व लोकांवरती माझं खरं प्रेम आहे. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का? सचिन श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवाक्य की भूमी सस्य श्यामल व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची, देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. माझ्या देशावर माझे खरे खुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये, यासाठी मी खटपट करायला नको. इथली हवा पाणी निसर्ग बिघडून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय? लेखक म्हणतात की खऱ्या अर्थाने आपल्या देशावरती प्रेम करायचं म्हणजे काय करायचं आहे. जर आपलं खरं सर्व लोकांचं आपल्या देशावरती प्रेम असेल तर ही उघडी माळानं उघडी बोडकी दिसली असती का? त्याच्यावर वंदाई दिसली असती. आपण प्रत्येकाने त्याच्यावर झाड लावलं असतं आणि झाड लावलं पाहिजे. खरं तर हे सगळं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे हे सगळं दिसतं का? सार्वजनिक ठिकाणी जर आपण बघितलात, बस स्टँडवरती गेलात तर तिथं माणसं थुंकलेली दिसतात, बसमध्ये सुद्धा तिथं माणसं थुंकलेली दिसतात. समाज मंदिराचा परिसर जर पाहिला तर तो कितीतरी आपण घाण केलेला असतो. म्हणजे सार्वजनिक ठिकाणं आहेत, रस्ते असतील तर या ठिकाणी आपण एवढे मलमूत्राने किंवा घाण अस्वच्छतेने या देशाचा परिसर आपण करतो आहोत. जर भारतातील सर्व लोकांनी आपल्या देशावरती प्रेम केलेलं असेल, त्यांचं प्रेम असेल, तर अशा प्रकारची अवस्था आपल्या देशाची होईल का असा प्रश्न लेखकाने निर्माण केलेला आहे. प्रदूषणाच्या कचाट्यामध्ये आपला देश अडकवलेला आहे तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो आहोत का? तो सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. हा सुद्धा विचार या ठिकाणी या पाठाच्या निमित्ताने लेखक केदारनाथ तत्ते यांनी सांगितलेला आहे. ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असताना तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे. कसे विसरता येईल? कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. की आपल्या भूमीमध्ये, आपल्या मातृभूमीमध्ये कष्ट आपण केले पाहिजेत. श्रम प्रतिष्ठा हे मूल्य आपलं जोपासलं पाहिजे. आपल्याकडे श्रम प्रतिष्ठा हे मूल्य कुठंतरी लोप पावत चाललेलं आहे. की आपल्याकडचे समाजसेवक सुद्धा जर एक समाजसेवा वृत्तीने समाजसेवा करत नाहीत तर व्यावसायिक दृष्टीने समाजसेवा करताना दिसतात. कपड्याला डाग पडू देत नाहीत किंवा स्वच्छतेची मोहीम हातात घेतली तर ती कशा पद्धतीने फक्त फोटो काढण्यापुरते ती स्वच्छतेची मोहीम राबवतात हे आपण उघड्या डोळ्याने आपण पाहिलेलं आहे. मी या विषयावर फारसं जास्त बोलू इच्छित नाही, परंतु हे दृश्य आपण निश्चितपणाने पाहिलेलं आहे. पण लेखक म्हणतात की आपण श्रम प्रतिष्ठा हे मूल्य जोपासलं पाहिजे. जोपर्यंत आपण श्रम प्रतिष्ठा हे मूल्य जोपासणार नाही किंवा कुठलंही काम हे स्वार्थ बुद्धीने जर आपण करत असाल तर ते लहान आहे, आणि निस्वार्थ बुद्धीने जर आपण एखादं काम करत असाल किंवा जे काम निस्वार्थ बुद्धीने आपण करतो आहोत ते काम सगळ्यात श्रेष्ठ अशा प्रकारचं काम आहे किंवा ते मोठं काम आहे असं लेखक केदारनाथ तत्ते यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणूनच माझ्या देशावर माझे खरे खुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. आपण जात धर्म वंश भाषा यांना निमित्त करून आपापसात भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल काय? देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय स्वातंत्र्य समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. भूमिपुत्रावर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच होईल. हे खऱ्या अर्थाने लेखकाने दोन्ही बाजूंनी आपल्याला सांगितलेलं आहे की माझ्या देशावर खरे खुरे प्रेम असेल तर आपण जात धर्म वंश भाषा यांना निमित्त करून आपापसामध्ये जे आपण भांडण करतो आहोत, जे लोक की जातीयता करू नका, धार्मिक धर्मांधता माजवू नका असं काहीतरी सांगतायत, प्रांतभेद करू नका असं जे सांगतायत तेच खऱ्या अर्थाने कुठंतरी या देशामध्ये ठिणगी किंवा काडी लावल्याशिवाय राहत नाही हे निश्चितपणाने आपल्या लक्षात यायला लागतं. आपापसामध्ये भांडणं लावल्याशिवाय ते राहत नाहीत. म्हणून
हे जर आपण करत असाल किंवा एक प्रकारचं हे सोंगलोंगच आपण जर करत असाल की मग धर्मांच्या नावाखाली कुठंतरी एकत्रित यायचं, जातीच्या नावाखाली कुठंतरी एकत्रित यायचं, मग या पद्धतीने आपण जर भांडत असाल, अशा पद्धतीने जर वाद निर्माण करत असाल तर हे आपल्या भारत मातेला रुचणार नाही किंवा रुचेल का असा प्रश्न सुद्धा लेखकाने उपस्थित केलेला आहे। देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वांना समान अशा प्रकारची वागणूक मिळाली पाहिजे, सर्वांना स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे, सर्वांना समतेने वागवतं आलं पाहिजे आणि सर्वांविषयी आपलेपणाची भावना निश्चितपणाने आपल्या मनामध्ये जर ठेवली तर आपल्या देशावरती किंवा माझ्या देशावरती माझे प्रेम आहे हे आपण निर्भीडपणे सांगू शकतो किंवा त्या आपण पात्रतेचे असू शकू, हा विचार इथं लेखक विदुरनाथ थत्ते यांनी मांडलेला आहे। जर नुसतं आपण एक ढोंगी अशा प्रकारचं प्रेम करत असाल आणि त्या पद्धतीने वागत असाल तर नुसतं भूमीवर प्रेम करत आहोत आणि सोंग भूमिपुत्रांवर मात्र प्रेम करता येत नसेल किंवा ज्या भारतीय लोकांवरती ज्या लोकांवरती आपण प्रेम करत नसाल, वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांवरती आपलं प्रेम नसेल तर ते आपलं भारत मातेवरती किंवा भारत देशावरती प्रेम आहे याचं नुसतं ढोंगच होईल। वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजे भारत देशावर प्रेम करणे, अशा प्रकारचा विचार लेखक विदुरनाथ थत्ते यांनी आपल्या या पाठामधून सांगितलेला आहे। आणि खरोखरच या निमित्ताने आपण सुद्धा एक गोष्ट निश्चितपणाने लक्षात घेतली पाहिजे, एवढी जरी गोष्ट आपण लक्षात घेतलात की आपण आपल्या देशावर प्रेम करतो आहोत म्हणजे आपल्या देशातील सर्व लोकांवरती जात, धर्म, वंश, भेद हे सगळं विसरून किंवा बाजूला ठेवून सर्वांना समान न्याय, स्वातंत्र्य, समता आणि सर्वांविषयी आपलेपणाची भावना आपण निर्माण करून किंवा तशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये अंगीकारून आपण पुढे जर वाटचाल केलात आणि आपल्या देशावरती आपण असं प्रेम ठेवलात आणि ठेवाल हे निश्चितपणाने लेखकांची शिकवण आपण जोपासली तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला इथं वाटते। आणि इथं आपला हा भारत माझ्या देशावरती माझे प्रेम आहे हा विदुरनाथ थत्ते यांचा पाठ इथं आपला संपलेला आहे। तुम्हाला स्वाध्यायाची एक लिंक पाठवलेली आहे, त्या लिंकवरून सगळे स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचे, एक रजिस्टर तयार करा आणि त्या रजिस्टरवरची वरती पूर्ण प्रश्न उत्तर सुंदर आणि स्वच्छ हस्ताक्षरामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी लिहायचे आहेत। सर्व विद्यार्थ्यांसाठी दुसरी एक सूचना आहे की आपण जे ही यूट्यूब चॅनल तयार केलेलं आहे हे जर आपल्याला सातत्यानं चालू ठेवायचं असेल तर याच्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यानं त्या चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत अनिवार्य आहे, म्हणून सर्वांनी काळजीने या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपला अभ्यास पूर्ण करायचा आहे।